आपल्याला धडे किती आहेत एकूण तेही माहिती नाहीत आपल्याला. एकूण किती धडे आहेत आपल्याला? हां, मग त्याच्यातले किती फक्त उतारे येणार आहेत? दोनच. बरोबर की नाही? फक्त दोन उतारे त्याच्यातले येणार आहेत. प्रत्येक धड्यातला कोणताही उतारा येऊ शकतो आपल्याला माहिती नाही, तो उतारा पहिला असेल किंवा शेवटला असेल. बरोबर की नाही? मग तो जर धडा तुमचा वाचून झालेला असेल तर तुम्हाला ते पटकन आठवणार आहे की अरे हां हे या धड्यातलं आहे आणि हा या उतारामधलं आहे हे. म्हणजे तुम्हाला तो मी आता पाहिलेलं आहे परीक्षा जेव्हा आमच्या वर्गात आमच्या शाळेतसुद्धा जेव्हा परीक्षा चालू होती की प्रश्न वाचला की उतारा वाचतात, प्रश्न वाचला की उतारा वाचतात. आपल्याला इतका वेळ नाही आहे. प्रत्येक प्रश्नाला जर तुम्ही तो पूर्ण उताराचा वाचत बसलात उत्तर शोधायला, आणि उत्तर शोधण्याची पद्धत पण तुमची मी बघितलेली आहे की तो प्रश्नातला शब्द कुठे सापडतोय का तुम्ही बघता आणि मग तिथे ते उत्तर मिळालं की ते उत्तर लगेच तुम्ही लिहून टाकता. मग ते उत्तर बरोबर आहे का? तुम्हाला फक्त तो शब्द लिहायचा आहे तिथे उत्तराचा. बरोबर की नाही? एवढीशी चौकट असते ना, आकृतीबंध पूर्ण करा किंवा चौकट पूर्ण करा, मग ती एवढीशी आकृती पूर्ण करा, मग एवढीशी चौकट असते, मग त्या चौकटीमध्ये आपल्याला तो शब्द लिहायचा आहे. म्हणजे तो आपल्याला तेवढाच लिहायचा आहे की त्या उत्तराबद्दल तुमचं काय मत आहे, त्यासाठी तुम्हाला काय तो शब्द आठवलाय तो लिहायचा आहे. काही उत्तरंही ठरलेली आहे ती लिहावीच लागतायत, पण काही उत्तरं मुलं काय करतात त्या दोन दोन ओळी लिहून टाकतात तिथे आणि मग त्याला चौकट करतात. तर कृतीपत्रिकेमध्ये ही अशी अपेक्षा नाही आहे, तुम्ही नेमकं उत्तर लिहायचं आहे. बरोबर आहे ना? तेव्हा आता आता वेळ गेलेली आहे. आता एवढे धडे आपल्याला 20 धडे, 7 कविता, 2 स्थूलवाचन हे एवढं आपलं वाचन अजून राहिलेलं आहे. म्हणजे मला आश्चर्य वाटते की एकाही विद्यार्थ्याने हात वर केला नाही की आमचे धडे वाचून झाले. आणि धडे वाचणं खूप महत्त्वाचं होतं आणि मला माहिती आहे वाचायला खूप कंटाळा येतो आपल्याला, वाचन आपल्याला आवडत नाही. शिक्षकांनी धडा शिकवताना तुम्हाला वाचलेलं असेल पण तुमचे तेवढेच धडे ते वाचून झाले पाहिजे होते. आता अजूनही झालेले नाहीत, अजून 20 दिवस आहेत आपल्या हातामध्ये. आपण काय करायचं आहे की एक एक धडा रोज सकाळी 2 धडे, संध्याकाळी 2 धडे, असा प्रत्येक धडा आपला वाचून होईल असं काहीतरी वेळापत्रक करा. आणि मराठीचे धडे म्हणजे खरंच म्हणजे विनंती करेन की एकदा तरी एक धडा तरी वाचून काढा तुम्ही. ठीक आहे, सुरुवात करते मी. तुम्हाला माहिती आहे की अले देशमुख सर काल आले होते, त्यांनी अभ्यासक्रमाचं बदलतं स्वरूप तुम्हाला सांगितलेलंच आहे की आजपर्यंत नुसती घोकमपट्टीवर तुमचा आपला अभ्यासक्रम होता. आम्ही सरांनी आता येतानाच गाडीमध्ये म्हणत होतो की आपल्याला किती पाठांतर करायला लागायचं, किती घोकमपट्टी करावी लागायची. तर खरंच आहे की आमच्या वेळचा जो अभ्यास होता तो घोकमपट्टी करणारा असा अभ्यास होता. आम्हाला पाठच करायला लागायचं, मोठे मोठे प्रश्न असायचे आणि मध्ये पाठांतर करायचे. तर असं जे अभ्यासक्रमाचं स्वरूप होतं ते आता बदललेलं आहे. ते बदलून तुम्हाला विचार करायला लावणार, आकलन, चिंतन, त्याच्यावर विचार करायचा आणि मग त्याचं उपयोजन आणि मग ते लिहायचं. अशा 3 टप्प्यामध्ये तुमचा हा अभ्यासक्रम आहे. आकलन, चिंतन आणि उपयोजन. आकलन याचा अर्थ काय की ते समजून घ्यायचा, तो पाठ उतारा समजून घ्यायचा, त्याच्यावर थोडासा विचार करायचा की मला काय वाटतं या उताऱ्याबद्दल, माझं काय मत आहे, आणि मग त्याचं उपयोजन करायचे. अशा 3 टप्प्यामध्ये आपला हा अभ्यासक्रमाचा आराखडा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही विषयांच्या भाषा विषयांचे तिन्ही विषयांचं जे आराखडा आहे तो अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून या क्षमतांचा विकास होणारा अभ्यासक्रम तुम्हाला आता दिलेला आहे. आणि तुम्ही तोच पुस्तक जर तुम्ही तुमचं पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल की तुम्हाला आवडेल असं रंगीबेरंगी छान तुम्हाला पचेल आवडेल असं पुस्तक तुम्हाला तयार केलेलं आहे. मग खरं म्हणजे अपेक्षा त्यांची अभ्यास मंडळाची अशी आहे की छान रंगीबेरंगी पुस्तक केलेलं आहे तर ते मुलांनी वाचलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत जी पुस्तकं तुम्ही पाहिलीत तर त्या असे मोठे मोठे धडे 4-4, 5-5 पानाचे आणि मध्ये मुलांना वाचायला कंटाळा यायचा आणि म्हणून त्यांनी पुस्तकाचं स्वरूपच बदललेलं आहे, तरीही तुम्ही धडे वाचलेले नाहीत. तर खरं म्हणजे त्यांची ही अपेक्षा होती आणि म्हणून त्यांनी पुस्तकाचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे की तुम्हाला आवडेल असं ते पुस्तक तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोडी दिलेली आहेत, आकृतीबंध दिलेले आहेत, शब्दकोडी तुम्ही वाचले आहेत ना, मराठीचं पुस्तक स्वाध्याय बघितलेत ना सगळ्यांनी पुस्तकाच्या धड्याच्या खालचे, ते किती सुंदर पुस्तक केलेलं आहे त्यांनी. तर त्यांची अपेक्षा अशी होती की असं रंगीबेरंगी छान कोडी बिडी असलेलं पुस्तक मुलांना आवडेल आणि म्हणून त्यांनी त्या पुस्तकाचं रूप बदललेलं आहे. आणि
ते तुम्ही वाचावं, त्याचा अभ्यास करावा, त्याचं आकलन करावं, ते समजून घ्यावं. खूप काही काही गोष्टी अशा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या त्याच्यातल्या काही कथा आहेत किंवा विचार करायला लावणाऱ्या काही कथा आहेत. तुम्हाला स्वतःचं मत मांडण्याच्या काही तिथे कविता आहेत किंवा काही धडे आहेत. तर संपूर्ण अभ्यास म्हणजे आता त्यांनी असा अभ्यासक्रम केला आहे की फक्त शिक्षक बोलायचा, धडा वाचायचा, त्याचा अर्थ सांगायचा, कविता वाचायचे, अर्थ सांगायचे, आणि मग त्याच्यातून ते स्वाध्याय सोडून घ्यायचे किंवा ते स्वाध्यायातले प्रश्न विचारायचे. म्हणजे आम्ही बी एड करताना आम्हालासुद्धा अशा तऱ्हेचाच एक अभ्यासक्रम होता. तर तो संपूर्ण बदलण्याचा त्यांनी विचार का केला, तर तुम्ही आणि शिक्षक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी दोघांनीही त्याच्यात सहभागी व्हावं अशा तऱ्हेचा हा अभ्यासक्रम त्यांनी तयार केलेला आहे. की मुलं फक्त ऐकत होती आणि मग ते मुलांना ते बोर व्हायचं. मग खूप वेळा आपण पण म्हणतो की नाही काय लेक्चर होतं मॅडम, किती बोलतात, सांगत असतात. तर ही परिस्थिती बदलावी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी दोघांनीही अध्यापन अध्ययनामध्ये भाग घ्यावा म्हणून याचं स्वरूप संपूर्ण बदललेलं आहे. आणि हे बदललेलं स्वरूप तुम्हाला आवडेल असाच विचार करून शिक्षक तज्ज्ञ जे असतात किंवा ज्यांनी बालमानसशास्त्राचा अभ्यास केलेला असतो किंवा तुमच्या वयातल्या मुलांचा मानसशास्त्र याचा संपूर्ण अभ्यास करणारे सगळे तज्ज्ञ मंडळी या अभ्यास मंडळावर असतात. आणि मग त्यांनी म्हणूनच हे अशा तऱ्हेचा अभ्यासक्रम त्यांनी आखलेला आहे. तर तो अभ्यासक्रम तुम्हाला आवडेल पचेल असा दिलेला असताना जर आपल्याला मार्क मिळाले नाहीत किंवा तुमचे विचार किंवा तुमचं जे काही लेखन आहे त्या पद्धतीचं शिकवलेलं ते जर तुम्ही केलं नाही तर मला असं वाटतं की त्या अभ्यास मंडळाने त्यांना आता विचार करावा लागेल की आता काय मुलांना आवडते की नाही, ही पद्धत तरी मुलांना आवडते की नाही. घोगमपट्टी तर तुमची काढूनच टाकलेली, तुम्ही पाठांतर काहीच करायचं नाही. आता फक्त स्थूल वाचनाच्या धड्यांचा अभ्यास तुम्हाला स्वतःला करायचा आहे कारण ती उत्तरं तुम्हालाच लिहायची आहेत ना, टिपाल्या वगैरे त्याच्यामध्ये येतात त्या. तर फक्त स्थूल वाचनाचा धड्यांचा अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि गद्य पद्य जे आहे त्याचा अभ्यास पूर्णपणे वेगळा आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेचा अभ्यासक्रम तुम्हाला आखून दिलेला आहे. ज्ञानरचनावाद तुम्हाला आता मॅडमने कधीतरी शाळेमध्ये तुमच्या आठवत असेल की पेपर ज्ञानरचनावादावर येणार आहे. ज्ञानरचनावाद म्हणजे काय? खरं म्हणजे ज्ञानावर शून्य मार्क दिलेले आहेत त्यांनी. जेव्हा अभ्यासक्रमाचा तो आराखडा आम्हाला दिला शिक्षकांना तर ज्ञान शून्य मार्क, आकलनाला मार्क आहेत, उपयोजनाला मार्क आहेत, चिंतनाला मार्क आहेत आणि ज्ञानाला शून्य मार्क आहेत. मग ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तर ज्ञानरचनावाद म्हणजे याचा अर्थ तुम्ही ते आकलन करून घ्यायचं आहे, तुम्ही समजून घ्यायचं आहे, नुसतं पाठांतर नाही करायचं आहे. त्याच्यातला नेमका गाभा, नेमकं काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानरचनावादावर संपूर्ण ही प्रश्नपत्रिका असणार आहे. प्रश्नपत्रिकेकडे आपण पुढे जाणारच आहोत. पण याच्यामध्ये पुस्तकात तुम्ही बघितलं तर विविध कृती, खेळ, शब्दकोडी, संवाद, संभाषण, काव्य गायन आहे तुम्हाला, श्रवण आहे, पत्राचं प्रकट वाचन आहे, तर इत्यादी साहित्य प्रकारांची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे. किती साहित्य प्रकार दिलेत बघा तुम्हाला, की या सगळ्या साहित्य प्रकारांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि त्याचं उपयोजनात्मक असं लेखन करायचं आहे. तर याच्यातून काय करायचं आहे तुम्हाला, तर भाषा सौंदर्य वाढवायचं आहे आणि तुमच्या अनुभवातून तुमचे विचार मांडायचे आहेत. आता असं होतं की जे बंदिस्त अध्यापन होतं ते मोकळं केलेलं आहे, तुम्हीसुद्धा त्याच्यात सहभागी व्हायचं आहे. खरं शिकवताना तुम्ही अजिबात गप्प बसायचं नाही आहे वर्गातसुद्धा, की आता मी गप्प बसतो आणि मॅडम बोलतायत, नाही. तर तुम्हीसुद्धा त्याचा सहभागी व्हायचं अशी खरी अपेक्षा आहे. तुम्हीसुद्धा प्रश्न विचारायला पाहिजेत किंवा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही शिक्षकांना विचारलं पाहिजेत. की शंका कोणालाच नसते, सर मला मग अशी म्हणाले की कोणाला शंका नाही काही, तर शंका उत्पन्न झाली पाहिजे. शंका जिथे उत्पन्न होते तिथेच अभ्यास सुरू होतो, लक्षात ठेवा. आता आपण तुम्ही पाठ्यपुस्तक बघितलेलं आहे, पाठ्यपुस्तकामधलं अंतरंग, बाहेरंग, निसर्ग, पर्यावरणाचा संदेश देणारं आपलं पहिलं जे पान आहे ते, शेवटलं पान जे आहे पुस्तकाचं शेवट तो तंत्रज्ञानाचा आहे की तंत्रज्ञानावर आधारित त्याचा वापर करा. क्यू आर कोड तुम्हाला दिलेला आहे प्रत्येक धड्याखाली, मला वाटत नाही तो तुम्ही बघितला असेल, तर तो ओपन करून बघायचा होता की त्याच्यामध्ये धड्याबद्दलची जास्त माहिती दिलेली आहे. शिक्षकांबरोबर तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा ते दिलेलं आहे, पालकांसाठी खरं ते दिलेलं आहे की तो क्यू आर कोड म्हणजे काय, त्याच्यात काय दिलेलं आहे, कोणी बघण्याचा प्रयत्न केला आहे का धड्याखालचं? नाही. तर त्याच्यामध्ये त्या धड्याबद्दलची किंवा त्या लेखकाची संपूर्ण माहिती आणि त्या धड्याबद्दलची जास्तीची माहिती त्याच्यात दिलेली आहे. तर त्याचाही वापर
तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही करायला हवा होता, पण आता ठीक आहे, आता आपण फक्त परीक्षार्थी होऊया. परीक्षार्थी होऊया म्हणजे आता आपल्याला वेळ नाही आहे, कारण आता आपल्याला 20 दिवस आपल्या फक्त राहिलेले आहेत. गुण आपले कसे वाढतील, म्हणजे जी काही उद्दिष्ट आहेत मराठी अध्यापनाची, तर ती अध्यापनाची उद्दिष्ट किती प्रमाणात आपल्या शाळेमध्ये आपल्या शिक्षकांनी ती सफल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता आता फक्त आपण परीक्षार्थी होणार. परीक्षार्थी याचा अर्थ की आता आपल्याला परीक्षेला बसायचं आहे. परीक्षेला जाता जाता असं पण म्हणू आपण की परीक्षेला बसायचं आहे, आणि परीक्षेला जाता जाता काय अभ्यास करायला पाहिजे. अजून 20 दिवस आहेत ना आपल्या हातामध्ये, बरोबर की नाही? तर त्या 20 दिवसामध्ये तुम्ही काय अभ्यास करणार आहात, मराठीचा अभ्यास काय करणार आहात? काही विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसेल मराठीचा. आपण असं म्हणतो की ही माझी मातृभाषा आहे, माझीच भाषा आहे, काय मला मार्क मिळतील, पण तसं होत नाही आहे. आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे, नवीन अभ्यासक्रमाचा जेव्हा पेपर तपासतो, किंवा माझ्याच शाळेतले मी जेव्हा पेपर आता तपासले किंवा पेपर लिहिताना मुलांना बघतोय आम्ही, तर मुलं खूप कमी पडत आहेत मराठी विषयात. मराठी विषयात मुलं खूप कमी पडत आहेत, आणि मग मराठी, हिंदी, इंग्रजी याच्यामध्ये जर सारखे जास्त मार्क मिळाले तर स्कोरिंग तुमचं वाढणार आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळवायचं असेल तर आपल्याला चांगले गुण हे मिळायलाच पाहिजेत, बरोबर की नाही? तर त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता सर्वात पहिलं म्हणजे आपण पेपरकडे वळूया की पेपर जेव्हा तुमच्या हातात येतो तेव्हा काय अपेक्षा आहे की तुमचं मराठीतलं शेवटलं कौशल्य लेखन, बरोबर की नाही? तुम्ही काय करता अगोदर? श्रवण, ऐकता. लहान मूल जे असतं ते ऐकून शिकतं ना घरात. लहान मूल शिकतं कसं बोलायला? ऐकून ऐकून बोलायला शिकतं, म्हणजे श्रवण, बरोबर की नाही? ते श्रवण तुमचं झालेलं आहे. तुम्ही छान ऐकता, गाणी ऐकायला तुम्हाला आवडतात. पिक्चरची स्टोरी कोण तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला ती सांगायला ऐकायला आवडते, किंवा मित्र जो गप्पा मारत असतो, मैत्रिणी जे काही सांगत असते, म्हणजे श्रवण शक्ती तुमची आता वाढलेली आहे, बरोबर की नाही? मग ही श्रवण झाल्यानंतर आपण आता काय शेवटलं हे कोणतं आहे? उद्दिष्ट लेखन. आता तुम्ही सगळे लेखनामध्ये लेखन कौशल्य सगळ्यांना आता येत आहे, सगळ्यांना येते ना लेखन. लेखन कौशल्यापर्यंत आता आपण 10वीला पोचलेलो आहोत की लेखन कौशल्य आपल्याला सगळ्यांना येत आहे, बरोबर आहे? श्रवण केलं, आकलन केलं, भाषण केलं, बोलायला शिकला, सगळं काही झालं. आता शेवटलं उद्दिष्ट लेखन, या लेखनाकडे आपण आलेलो आहोत. आणि आता लेखन हे कौशल्य आपण पेपरमध्ये त्याचा वापर कसा करणार आहोत याचाच फक्त आता आपण विचार करायचा आहे. आता श्रवण करण्याचे, शाळा संपली म्हणजे आता मॅडम काही शिकवणार नाही आहेत, श्रवण नाही. आता तुम्हाला आकलन तुम्हाला करायचं आहे, वाचन करता करता तुम्हाला आकलन करता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं उद्दिष्ट लेखन, हे लेखन तुम्हाला करायचं आहे. आणि लेखन म्हणजे त्याच्यातच आपल्याला गुण मिळतात. जितकं तुम्ही लिहाल, जितकं उत्तम तुम्ही लिहाल, जितकं छान तुम्ही लिहाल, त्याच्यातच आपल्याला आता मार्क मिळवायचे आहेत. आणि म्हणून खूप काही न बोलता, म्हणजे पुस्तक वगैरे याच्या हे आता सगळं बाजूला ठेवू आपण, आणि फक्त काय अभ्यास करणार आहोत आपण ते आता सांगते तुम्हाला. की 100 मार्काची प्रश्नपत्रिका आहे, बरोबर, बरोबर ना? तोंडी परीक्षेचे मार्क नाही आहेत आता यावर्षी. 20 गुण तोंडी परीक्षेचे नाही आहेत तुम्हाला, गेल्या वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना होते. मग आता तुम्हाला 100 गुणाचा पेपर पूर्ण आपल्याला लिहायचा आहे, आणि त्याला किती तास आहेत? 3 तास, बरोबर. या 3 तासामधला शेवटले 15 मिनटं जी असतात ती तुम्हाला ठेवावी लागतात. कशाला? ते होलोग्राफ्ट वगैरे काय काय चिटकवायचं असतात पेपरवर, पेपरच्या वरती लिहायचं असतं. खूप बोर्डाचे जे पेपर असतात, पूर्ण पुरवणीवर नाव नंबर येतात, लिहिलं की नाही, विषय लिहिलाय की नाही, ते खूप महत्त्वाचं असतं ना. तर त्या पुरवण्या फाडून फेकून देतात जर तुमचा नंबर नसेल तर. आणि मग त्याच्यावर होलोग्राफ चिटकवायसाठी, नंतर तुमचा तो बारकोड चिटकवायसाठी, यासाठी खूप वेळ लागतो. तर ती 15 मिनटं आपल्याला ती ठेवावी लागतात. मग 100 गुणांच्या पेपरसाठी जवळजवळ आपल्याला 2.5 ते 3 तासच आहेत, आणि या 2.5 ते 3 तासामध्ये आपला पेपर लिहून होत नाही. एक तर तुम्हाला 100 मार्काचा पेपर लिहिण्याची सवय नसल्यामुळे खूप वेळा मी बघितले मुलं अशी हात दाबत असतात स्वतःच, की मॅडम लिहून लिहून हात दुखायला लागला, किंवा कंटाळा आला. तर आता कंटाळायचं नाही आहे. आता जितकं लिहिता येईल 2.5 तासामध्ये, जितकं लिहिता येईल आपल्याला
तितकं मान वर करायला सुद्धा वेळ नसतो. लक्षात ठेवा मराठीच्या पेपरला, मराठी हिंदी इंग्रजी मान वर करायला सुद्धा वेळ नाही आपल्याला. तुम्ही जरा जसं शाळेमध्ये, आता शाळेमध्ये म्हणजे काही मुलांना मार्क मिळाले असतील किंवा मॅडमनी सांगितलं असेल की चांगले मार्क मिळाले तुला मराठीत वगैरे, तर आपले पेपर कोणाकडे तपासायला जाणार हे आपल्याला माहीत नाही. पुण्याचे पेपर सोलापूरला, नगरला, कुठेही पेपर तपासायला जाऊ शकतात आणि कुठल्याही परीक्षकाकडे जाऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे शिक्षक ते पेपर तुमचे तपासणार आहेत. त्याची तपासण्याची पद्धत, तुमच्या शाळेतले शिक्षक, आम्ही पेपर तपासताना काय करत असतो की माझ्या वर्गातला मुलगा आहे किंवा मी मराठी शिकवते तर चला थोडंसं लिहिले देऊ आपण एक मार्क, तर तो शिक्षक असा विचार करणार नाही आहे. पुण्याचे पेपर आलेले आहे, तो त्याच्या पद्धतीनेच पेपर तपासणार आहे. म्हणजे तुम्हाला आत्ता जे मार्क मिळालेले आहेत ते मार्क हे तेवढेच मार्क तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा करू नका, कारण आपले पेपर कोणाकडे जाणार आहेत हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण जे लिहिणार आहोत, आपण जे लेखन करणार आहोत ते अगदी तंतोतंत, त्याच्यात चुका होणार नाहीत अशा तऱ्हेचंच आपल्याला लेखन लिहायचं आहे. आले लक्षात? त्याच्यानंतर 3 तास लेखनासाठी आहे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये काय काय क्षमता तपासल्या जाणार आहेत. आम्हाला उत्तरपत्रिका असते बोर्डाच्या, आम्ही जे शिक्षक जे पेपर तपासतो तर आम्हाला उत्तरपत्रिका बोर्डाकडून येते, तर त्याच्यामध्ये आम्हाला दिलेलं असतं की गद्य विभागात काय तपासणार आम्ही, तर आकलन, तुम्हाला तो धडा समजला आहे का, तुम्ही त्याच्यावर चिंतन केलं आहे का, आणि अभिव्यक्ती म्हणजे तुम्ही स्वमत बरोबर मांडलं आहे का हे तपासलं जाणार आहे. म्हणजे गद्य धड्यांमधून तुम्हाला आकलन, चिंतन आणि स्वतःचं मत हे तपासलं जाणार आहे. पद्य विभागात तुम्हाला ती कविता कळली आहे का, आकलन तपासलं जाणार आहे. त्याच्यातला भावार्थ कळला आहे का, त्यातला आशय कळला आहे का, त्याचं रसग्रहण कसं करायचं हे तपासलं जाणार आहे. स्थूल वाचनामध्ये वैचारिक लेखन, त्यात तो धडा वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणते विचार आले किंवा काय वाटते तुम्हाला त्या धड्याबद्दल, तुमचं वैचारिक मत त्या धड्याबद्दल काय झालं आहे हे वैचारिक लेखन त्याच्यात येणार आहे. त्याच्यानंतर व्याकरणामध्ये पूर्ण आकलन समजून घ्यायचं आहे सगळं, आणि उपयोजित लेखनामध्ये मात्र तो जो काही तुम्हाला प्रकार दिलेला आहे चौकटीमध्ये पत्रलेखनाचा किंवा प्रसंग लेखनाचा किंवा जाहिरातीचा, तो संपूर्ण समजून मग त्याचं लेखन करायचं आहे, त्याचं उपयोजन करायचं आहे. अशा तऱ्हेने क्षमता तुमच्या तपासल्या जाणार आहेत. आता आपण पेपरकडे वळूया. विभाग 1 गद्य विभाग म्हणजे धडे पाठ, ते किती गुणाला आहेत आपल्याला, 24 मार्काला, बरोबर? माहिती आहे का 24 गुणाला आहेत. कसे 24 मार्क होणार आहेत आपले, 8 3 24, त्याच्यामध्ये 2 पाठ आपले कसले येणार आहेत, पटीत म्हणजे पुस्तकातले, आणि 1 पाठ अपटीत उतार येणार आहे, बरोबर की नाही? पटीत उतारायला 2 8 गुणाचे आहेत. याच्या खाली जे व्याकरण येणार आहे ते व्याकरण कोणतं येणार आहे आपल्याला, इयत्ता 5वी ते 9वी या पुस्तकामध्ये जे व्याकरण तुम्ही अभ्यासलेलं आहे ते व्याकरण तुम्हाला पटीत उताऱ्याच्या खाली येणार आहे. म्हणजे मग कोणतं व्याकरण माहिती आहे का तुम्हाला, कोणतं व्याकरण येणार आहे पटीत उताऱ्याच्या खालचं, 5वी ते 9वीला कोणतं कोणतं व्याकरण तुम्ही अभ्यासलं आहे, हा, शब्दांच्या जाती, बरोबर, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, म्हणजे परत आम्हाला शिकवायला लागलं होतं ते, मॅडम काय आठवत नाही आम्हाला, आता 4वीला शिकवलं होतं ते नाम वगैरे, तर त्याची एकदा खरंच त्याची एकदा उजळणी करा. नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियापद, क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, हे सगळं एकदा डोळ्या घालून घाला. कारण आपण म्हणतो ना थेंबे थेंबे दळे जाते, काय मॅडम त्याला एकच मार्क आहे किंवा त्याला अर्धाच मार्क आहे असं करू नका. अर्धा अर्धा एक एक करून आपले गुण वाढणार आहेत. आले बरोबर लक्षात? तर काय व्याकरण असेल तुम्हाला 5वी ते 9वीचं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांच्या जाती, एकवचन, अनेकवचन, हे सगळं साधं व्याकरण जे आहे ते सगळं एक 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 अर्धा अर्धा गुणांचं आहे आणि त्याच्याने आपले गुण वाढणार आहेत. आणि म्हणून पटीत जे गद्य आहे त्याच्या खालचं जे व्याकरण आहे ते 5वी ते 9वीच्या धड्यातलं येणार आहे, हे तुम्हाला शाळेमध्ये सांगितलेलंच असेल, पण पुन्हा एकदा त्याची काय करा, उजळणी करा की वेगवेगळे प्रकार आहेत तुम्हाला व्याकरणाचे. वचन बदला येईल किंवा वाक्यामध्ये एक वचन दिलेलं आहे त्याचं अनेक वचन करून वाक्य बदला,
विविध प्रकारे व्याकरण म्हणजे काही सांगता येत नाही, आपल्याला बोर्डाचा पेपर माहिती नाहीये, तर बोर्डाच्या पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्याकरणावर प्रश्न विचारले जातात. हा आता वचन बदला आलं तर तुम्हाला येईल लिहिताना, स्त्रीलिंग पुल्लिंग करा तुम्हाला लिहिता येईल, बरोबर की नाही? पण असं वाक्यामध्ये ते वाक्यामध्ये घालून मग त्याचं क्रियापद बदलतं, तर मग अशा तऱ्हेचा व्याकरण कृती तुम्हाला सोडवण्याचा सराव तुम्ही केलेला आहे का? त्या प्रकार त्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल किंवा काय बदल त्याच्यामध्ये करायचा असतो हे थोडंसं जाता जाता एकदा बघा. त्याच्यानंतर विभाग दोन, पद्यविभाग. पद्यविभाग किती गुणासाठी? आपल्याला 20 मार्कासाठी, बरोबर आहे ना? 20 गुणासाठी आहे. त्याच्यामध्ये एकच कविता आपल्याला कशाला येणार आहे? पटीत गद्य म्हणून येणार आहे. त्याचं प्रश्न येणार आहेत आपल्याला, आकृतीबंध पूर्ण करा, भावार्थ सांगा, रसग्रहण करा, किंवा स्वतःचं स्वमत पण तुम्हाला येऊ शकतं त्याच्यामध्ये. आणि दुसरं बदललेलं सांगितलेलं तुम्हाला ना, दुसरा प्रश्न काय येणार आहे आपल्याला, खालीलपैकी कोणत्याही दोन कवितांमधील एका कवितेची प्रश्नकृती सोडवा. ती प्रश्नकृती काय येणार आहे तुम्हाला, ती प्रश्नकृती काय येणार आहे मुला, कोणाला माहिती आहे? कवीचं नाव, बरोबर आहे? जी कविता तुम्ही त्या दोन कवितांमधली निवडणार आहात, कवितेचं नाव, कवीचं नाव, कविता, कवितेचा रचना प्रकार, कवितेमध्ये कोणता भाव सांगितलेला आहे, कोणता विषय आलेला आहे, या कवितेतल्या कोणत्या दोन ओळी तुम्हाला आवडल्या, तुम्हाला कविता आवडली किंवा नाही. 8 मार्क आहेत त्याच्यातल्या त्याला, आणि ते आपल्या हातातले मार्क असतात. मग आता कवितेचा अभ्यास तुम्ही कसा करणार आहात? जाता जाता तुम्हाला सांगते कवितेचा अभ्यास कसा करायचा आहे. आज घरी गेल्यावर किंवा उद्यापासून सुरू करा, एक तक्ता तयार करायचा, कवितेचं नाव, त्याच्यानंतर कवीचं नाव, कवितेचं नाव, रचना प्रकार, आणि सरळ त्या कवितेच्या दोन ओळी पाठ करायच्या. प्रत्येक कवितेमधल्या दोन ओळी पाठ होतील ना तुमच्या? आता जाता जाता व्हायला काय हरकत नाही आहे. हे बघा, कवितेचं नाव, कवी कवयित्री कोण असेल ती, त्याचं नाव लिहायचं. किती कविता आहे? 7च कविता आहेत. 7च कवितांचा आपण जर असा अभ्यास केला तर आपल्याला ती 20 गुण पूर्ण मिळणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आत्ता कवितेचं, कारण कविता थोड्याशा कठीण पण आहेत आपल्याला, उत्तम लक्षण वगैरे अशा ज्या काही कविता आहेत संस्कृतमधल्या वगैरे, त्या आपल्याला पटकन समजत नाहीत. त्या शिकवताना जर तुम्ही वर्गात नसाल आणि किंवा वर्गात असून मॅडमकडे लक्ष दिलेलं नसेल तर त्या कविता आपल्याला येणार नाही. मोरोपंतांची जी कविता आहे, बरोबर की नाही? त्या कठीण कविता आहेत, 2-3 कविता खूप कठीण आहेत तुम्हाला. म्हणून मग आता त्या कवितांचा अभ्यास कसा करायचा आहे, हे 20 गुण जर तुम्हाला हवे असतील तर उद्यापासून रोज 2 कवितांचं, किंवा तुम्हाला मराठी विषय आवडत असेल तर एकाच दिवशी हा प्रकार करून टाक. बघा काय करायचं आहे, एक तक्ता तयार करायचा, फुल स्क्रिप्ट घ्यायचं मोठं, तो उघडायचा पूर्ण पूर्ण, त्याच्यावर कवितेचं नाव, कवी आणि कवयित्री, त्याच्यानंतर त्या कवितेचा विषय म्हणजे स्त्री पुरुष समानता समजा तुम्ही लिहिलं तिथे, तर तुम्ही काय त्याचा विषय लिहिणार आहात की या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानता भविष्यात होईल असं कवीने कवयित्रीने काय बघितलेलं आहे, स्वप्न बघितलेलं आहे. म्हणजे कवितेचा विषय लिहा, कोणता साहित्य प्रकार आहे तो, मुक्तछंद आहे ते, बरोबर आहे ना? मुक्तछंदातले आहेत बहुतेक कविता आपल्याला, मुक्तछंदातले आहेत. तो मुक्तछंद तिथे लिहायचा आहे तुम्हाला. मुक्तछंद याचा अर्थ काय, की ज्या कवितेला आपल्याला चाल वगैरे लावता येत नाही किंवा ती म्हणता येत नाही छान, वस्तू वगैरे कविता ज्या आपल्याला आहेत त्या आपल्याला चालीत म्हणता येतात का, नाही येत, मग त्यांना मुक्तछंद म्हणायचं. मग त्या मुक्तछंदामधली जी कविता आहे, मग कवितेचा रचना प्रकार कोणता, त्याचा त्यातला कोणता त्याच्यामध्ये भाव सांगितलेला आहे, त्याच्यात कोणता रस आहे, वीररस आहे की तो त्याच्यामध्ये तिरस्कार सांगितलेला आहे, आनंद सांगितलेला आहे, दुःख सांगितलेलं आहे, तर हे सगळं त्याच्यामध्ये कोणता भाव दिलेला आहे ते सगळं असा तक्ता करून लिहून काढा. म्हणजे तुमचा त्या कोणत्याही 2 कविता येऊ देत, बरोबर की नाही? जर तुम्ही सगळ्याच कवितांचं जर असं लिहून काढलं तर पुस्तकातल्या 7 कवितांपैकी कोणतीही कविता आली तरी तुम्हाला पद्य विभाग 20 गुणांचा सोडवता येणार आहे. कारण पद्य विभागामध्ये तेच आहे, तुम्हाला त्याच्यापैकी कोणती तरी एकच कविता येणार आहे ना पद्य विभागात 7 पैकी. आणि तिसरा प्रश्न कोणता येणार आहे कवितेचा, कोणत्या तरी कवितेच्या 2 ओळी येणार आहेत आणि त्याचं रसग्रहण करायचं तुम्हाला, म्हणजे आपोआपच तुमचा पद्य विभागाचा संपूर्ण अभ्यास होणार आहे. तेव्हा घरी जाऊन आज किंवा उद्या पहिल्यांदा आपण काय अभ्यास करणार आहोत, 20 मार्क
कोणीही सोडायचे नाहीयेत पद्य विभागाचे. 20 मार्काचा काय अभ्यास करायचा आहे आपल्याला? मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी तो तक्ता तयार करा आणि तो तक्ता एकदा तुम्ही हाताखाली हाताने लिहून काढलं तर ते डोक्यात जातं, स्मरणात चांगलं राहतं. आणि जाता जाता परीक्षेला तुम्ही जर आदल्या दिवशी फक्त तो तक्ता वाचून गेलात तर मला असं वाटतं की कवितेचे 20 गुण तुम्हाला नक्की मिळणार आहेत. अगदी एखाद दुसरा कुठे तिकडे रसग्रहणात वगैरे गेलं तर रसग्रहणामध्ये काय मांडायचं आहे आपल्याला? हेच मांडायचं आहे की या कवितेच्या ओळी कोणत्या कवितेतून घेतल्या आहेत, त्याचे कवी कोण आहेत, त्याचा रचना प्रकार कोणता आहे, त्याच्यामध्ये कोणता भाव सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये कोणता विषय सांगितलेला आहे, हेच करायचं आहे ना रसग्रहणामध्ये आपल्याला. मग ते सगळं अशा तक्त्यातून अभ्यास केल्यामुळे तो रसग्रहणाचा प्रश्न पण आपल्याला सोडवता येणार आहे. त्याच्यामधलं आशय सौंदर्य कोणतं आहे, कोणता रस आलेला आहे, त्याच्यामध्ये अलंकार कोणता आहे, भाषा कोणती आहे, ग्रामीण आहे का शहरी भाषा आहे. एका मुलाने मला असा प्रश्न विचारला काल की मॅडम ही कविता तुला आवडली किंवा नाही आवडली? 2 मार्काला प्रश्न आहे बघा. तर मी समजा असं लिहिलं त्याच्यामध्ये की एक मुलगा म्हणाला की स्त्री पुरुष समानता, त्याच्यावरच त्यांनी प्रश्न विचारला. एक मुलगा म्हणाला की मला ही कविता मॅडम नाही आवडली. मी म्हटलं का नाही आवडली? तर त्याने त्याचं स्वमत असतं ना, ते तो प्रश्न जो आहे तो प्रश्न प्रकारातला तो स्वमताचा प्रश्न आहे तुमचा. ती ही कविता तुम्हाला आवडली अथवा न आवडली त्याचं कारण लिहा, कारणासकट लिहायचं असं तुम्हाला. त्याने लिहून ठेवलं की मला ही कविता आवडली नाही. म्हणजे का नाही आवडली बाबा तुला ही कविता? तर म्हणे स्त्री पुरुष समानता त्या कवितेमध्ये थोडीशी वाक्य अशी दिली आहेत ना, उद्या तो पण शिकेल भाजी करायला आणि मांडीवर घेऊन बाळाला झोपवायला आणि ते करता करता स्वयंपाक करायला तोही शिकेल असं कवयित्रीने आश्वासक चित्र मांडलेलं आहे. तर तो म्हणाला मला नाही आवडलं. कशाला पाहिजे बायकांनी नोकरी करायला? पुरुष कमवून आणतात, बायकांनी घर सांभाळावं, आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं. म्हणजे पूर्वीची जी काही परिस्थिती होती घरात कदाचित त्याच्या आजी आजोबा वगैरे असतील त्यामुळे त्यांनी स्वतःचं ते मत मांडलं. मी म्हटलं मांड ते मत, तुझं ते चुकणार नाही आहे, आम्हाला बरोबर द्यावं लागणार आहे कारण ते तो स्वमताचा प्रश्न आहे. बरोबर की नाही? तुम्ही तुमचा विचार मांडायचा आहे त्या प्रश्नामध्ये. आणि मग त्या मुलाने मला असा प्रश्न विचारल्यानंतर मला पण मी पण थोडीशी याच्यातच झाले कारण कवयित्रीने आश्वासक चित्र मांडलेलं आहे पण या मुलाला ते नको आहे. आम्ही नाही करणार स्वयंपाक, ते बायकांचं काम आहे. असं अशी परिस्थिती आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की अजूनही आहे. म्हणजे काही पुरुष काम करतात पण काही पुरुष अशा विचारांचे पण आहेत. तर त्यांनी स्वतःचं त्याने मत मांडलेलं आहे तर त्याला ते आपल्याला बरोबर आम्हाला बरोबर द्यावं लागणार आहे. त्यांनी स्वतःचं मत मांडलं की मला ही कविता आवडली नाही. किंवा एका मुलाने असं सांगितलं की मॅडम मी उत्तर असं लिहिलं होतं की मला ही कविता आवडली नाही कारण ही मुक्त छंदात आहे आणि ती गाता येत नाही आणि छान त्याला चाल पण लावता येत नाही म्हणून मला ही कविता आवडली नाही. तर मॅडम मी असं उत्तर लिहिलं तर चालणार आहे का? मी आता 6 महिला लिहिलं होतं तर मॅडमने मला म्हणाले तू असं उत्तर कसं काय लिहिलंस? तर हे तुमचं स्वमत आहे आणि त्याला 2 गुण तुम्हाला आम्हाला द्यावेच लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही तो स्वमताचा जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतःच्या मताने लिहा. जे तुम्हाला वाटतं ते तुमचं मत त्याच्यामध्ये तुम्ही लिहायचे. आलं आहे लक्षामध्ये? आणि ज्यांचा कवितेंचा अभ्यास झालेला नसेल त्याने आता 2 दिवसामध्ये अशा तऱ्हेचा तक्ता पूर्ण करा आणि बघा. तुम्हाला कधीतरी तुम्हाला भेटायला येईनच मी, तेव्हा सांगा मला की तुम्ही या पद्धतीने अभ्यास केलात तर तुम्हाला त्याचा काय फायदा झाला. बरोबर आहे? त्याच्यानंतर स्थूलवाचनाचा प्रश्न संपूर्णपणे आपल्यालाच लिहायचा आहे. तो त्याचा अभ्यासच करायला पाहिजे. निदान धडे नसतील वाचले तर स्थूलवाचनाचे जे 2-3 धडे आहेत ते तरी सगळ्यांनी वाचून काढा कारण ते संपूर्ण प्रश्न तुम्हालाच लिहायचे आहेत. ते 6 गुणांसाठी असले तरी 6 गुण कमी नाही आहेत हे लक्षात ठेवा. आणि स्थूलवाचनाचा संपूर्ण 3-4 धडे आपले जे आहेत ते सगळ्यांनी वाचून काढायचे. स्थूलवाचनामध्ये एक कवितासुद्धा आहे, तीसुद्धा आपण एकदा वाचा. त्याच्यात काय विचार सांगितलेला आहे किंवा कवीला काय म्हणायचं आहे नेमकं आणि तुम्हाला त्याच्यातून काय कळलं आहे. कारण वैचारिक लेखन तुम्हाला लिहायचं आहे, विचार करून लिहायचं आहे की या नक्की धड्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रश्न येणार आहेत स्थूलवाचनात? 3 3 किती लिहायचे आहेत? फक्त 2 लिहायचे आहेत. 3-3 मार्काचे प्रश्न आहेत आणि 3 मार्काचे जे प्रश्न असतील तर तुम्हाला असं वाटेल की 3 मार्क आहेत म्हणजे मी 6 ओळी उत्तर लिहिलं तर चालेल. तर शक्यतो जास्त उत्तर लिहायचा प्रयत्न करा. 8-10 ओळी उत्तर झालं तर आपल्याला ते पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. विभाग 4 भाषा अभ्यास आपल्याला 20 गुणांसाठी आहे. त्यातला पहिला अ जो आहे
तो व्याकरण घटकावर आधारित आहे, बरोबर ना? आणि दुसरा जो आहे तो लेखन नियमानुसार लेखन, याच्यावर अवलंबून आहे. दोघांना 10-10 गुण आहेत, असे 20 गुण आपल्याला येणार आहेत. आता व्याकरण घटकावर आधारित कृती म्हणजे काय, त्याचा अभ्यास तुम्ही केला आहे का? आपल्याला समास आहे, कोणते समास आहेत आपल्याला? अव्ययी समास, अव्ययी भाव आणि तत्पुरुष, बरोबर की नाही? आणि कोणता समास आहे? द्वंद्व आहे. आणि बरोबर झालाय अभ्यास काही विद्यार्थ्यांचा. आणि द्विगु, बरोबर बरोबर, विभक्ती तत्पुरुष. तर काय करा आता तुम्ही काय करणार आहात त्याच्यामध्ये? याचे प्रश्न खूप सोपे असतात. समास ओळखा वगैरे असं शक्यतो येत नाही, तर त्याचं विग्रह करा किंवा त्याला ओळखा कोणता समास आहे तो, असा तऱ्हेचे प्रश्न त्याच्यावर येतात. तर त्याच्यामुळे ते आकलन करून ते पाठांतरच करायचे आहेत. फक्त ते शब्द कसे असतात, आता आई वडील असे जोड शब्द आहेत, तर त्याच्यातली दोन उदाहरणं पाठ केल्यानंतर तिथे जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हा जोडून आलेला शब्द आहे, म्हणजे मग कोणता आहे तो? द्वंद्व. एखादा अंक असेल, या जगामधला कोणताही अंक, शून्यापासून ते करोडो लाखो कुठलाही, तर तो ते असेल मागे तर कोणता समास? द्विगु. म्हणजे अशा तऱ्हेने पूर्ण आता पाठांतर करत बसू नका, तर त्याचं व्याकरणाचा काय लक्षात घ्या, त्याची जी व्याख्या असते ती लक्षात घेऊन अभ्यास करा. कारण आता आपल्याला संपूर्ण धड्यामधून त्या समासाची उदाहरणं काढणं आणि पाठ करणं हे आता शक्य नाही आहे, उशीर झालेला आहे आपल्याला आता. तर अशा तऱ्हेने व्याख्यांतून व्याकरणाकडे असं जा, म्हणजे तुमचा अभ्यास होईल. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो काय आपल्याला येणार आहे? कोणता भाग आहे मग नंतर? अलंकार, बरोबर ना? समासानंतर काय तुपल्याला तुम्हाला? अलंकार आहेत. मग अलंकारामध्ये काय काय पाठ करायचं आता तुम्हाला? अलंकाराचा अभ्यास झाला आहे तुमचा, अलंकाराचा अभ्यास झाला आहे मुलींचा. कसा अभ्यास करता तुम्ही अलंकाराचा? उदाहरणं पाठ केली आहेत, प्रत्येक अलंकाराचं एक एक उदाहरण पाठ केले तुम्ही. सर मुलांचा खूप अभ्यास झालेला दिसतोय बरं का? मुली काहीच बोलत नाहीये तिथे. एक काम करायचं आता की रूपक व्यतिरेक आणि चेतना गुणोक्ती आणि दृष्टांत या अलंकाराचे एक एक ओळी किंवा दोन दोन ओळी काव्याच्या या पाठ करून जा. पाठच करा आता त्या, म्हणजे आता त्याला काही इलाजच नाही आहे. चेतना गुणोक्ती तुम्हाला ओळखता येईल, कारण निर्जीव वस्तू सजीव आहे असं वर्णन केलेलं असतं, म्हणजे तो एक अलंकार सुटला म्हणजे त्याचा अभ्यास नको करायला. पण बाकीचे तीन जे अलंकार आहेत त्याचं तुम्हाला एक एक उदाहरण पाठ करावंच लागणार आहे. जाता जाता एक एक त्याचं उदाहरण लिहून काढा आणि ते पाठ करा, कारण ते पाठ केल्याशिवाय तुम्हाला ते तिथे लिहिता येणार नाही. आणि प्रश्न प्रकार पण आपल्याला असाच येतो की पुढील लक्षण दिलेले असतात, पुढील लक्षणावरून हा कोणता अलंकार आहे ओळखा आणि त्याचं एक उदाहरण लिहा. मग ते मार्क पूर्ण 2-2 मार्क आपले निघून जातात, कारण आपल्याला उदाहरण आठवतच नाही, येतच नाही अगदी आपल्याला उदाहरण. किंवा डायरेक्ट उदाहरण दिलेलं असतं, याच्यातील अलंकार ओळखा. मग काही विद्यार्थ्यांनी ते पाठ केलेलं असतं, उपमेय कोणतं, उपमान कोणतं, आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो अलंकार ओळखता येतो. मग त्याप्रमाणे पाठ केला असेल तर तो एक गुण आपल्याला मिळून जातो. पण जर उदाहरण द्यायला सांगितलं तर 100% तुमचे मार्क जातात. आत्तापर्यंतचा माझा हा अनुभव आहे की कोणी विद्यार्थी उदाहरण लिहित नाही, कारण त्यांना ते येतच नाही, कारण तुम्ही पाठ केलेले नसतात, तुम्हाला ते पाठांतर करायचं आहे. तर तीनच उदाहरणं आपल्याला पाठ करायचे आहेत, घोकमपट्टी करून तो ते उदाहरण पाठ करा. आणि हे या अलंकारामधलं आहे हे एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वृत्त आहेत तुम्हाला 2 मार्काला. आता वृत्तांचा अभ्यास कसा करणार आहात? तर आता एकाच पद्धतीने वृत्तांचा अभ्यास करायचा. काय करायचं? ते ती जी ओळ दिलेली आहेत त्याच्यामध्ये किती शब्द आले आहेत? ते 12 शब्द असतील तर कोणतं वृत्त? हां बस एवढ्यालाच मार्क आहेत तुम्हाला, एक गुण त्यालाच आहे तुम्हाला. त्यातल्या मार्क मात्रा किती आहेत त्या मोजायच्या, त्याच्यावरून ते वृत्त कोणतं आहे ते खाली लिहायचं. फक्त वसंत तिलका आहे की मालिनी आहे की कोणतं आहे ते, त्या पद्धतीने ते पाठांतर करायचं आणि ते आपला मोजायचे शब्द आणि त्याच्यावरून ते वृत्त कोणते ते एकाच गुणाला असल्यामुळे तेवढं तुम्ही पाठांतर करू शकता. आले लक्षामध्ये? आणि आता जाता जाता आपण कसा अभ्यास करणार आहोत? हां भुजंग प्रयात लिहून काढा, भुजंग प्रयात इतक्या मात्रा, वसंत तिलका इतक्या मात्रा, असं लिहूनच काढा.
आता मागच्या पेपरमध्ये तुम्हाला मुख्याध्यापक संघाचे पेपर तुम्ही घेता की नाही मला माहिती नाही, त्याच्यामध्ये त्यांनी मोरोपंतांच्या केकावलीतले एक उदाहरण दिले आणि त्यांनी वृत्त विचारलं होतं, तर मुलांना ते सांगता आलं नाही की आर्या वृत्त आणि मग त्याच्यामध्ये किती मात्रा आहेत वगैरे. तर अशा तऱ्हेने दोन येतात, त्याच्यापैकी एक लिहायचं असतं, तर ते तुम्ही आता लिहूनच काढा. भुजंग प्रयात इतक्या मात्रा, भले ते गण वगैरे त्याचे नका पाठ करू, आता ते पाठ झाले नाहीत तर मात्रा निदान तो आपला एक गुण तरी आपला हातचा आहे तो मिळवायसाठी वृत्त त्याच्या मात्रा असं लिहून ते एकदा पाठ करा आणि म्हणजे तुम्हाला ते लिहिता येईल. त्याच्यानंतर शब्दसिद्धी आहे, प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित शब्द ओळखायचे आहेत तुम्हाला, बरोबर की नाही. प्रत्ययाला जोडून येणारा शब्द म्हणजे शेवटी प्रत्यय लागलेला असतो, असे शब्द जे आहेत ते प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित म्हणजे अगोदर लागलेला प्रत्यय असतो त्याला. तर अशा तऱ्हेने पाठ करा आता पाठांतर करताना, की नंतर लागलेला प्रत्यय आणि अगोदर लागलेला प्रत्यय अशा तऱ्हेचे शब्द पाठ करा आणि ते प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित त्याला अर्धा अर्धा मार्क आहे आपल्याला. सामान्य रूप, खूप मुलांचा हा प्रश्न चुकतोय. सामान्य रूप आणि तुम्हाला ते तक्ता दिलेला असतो, शब्द दिलेला असतो, यातलं सामान्य रूप, त्याला लागलेला प्रत्यय आणि मूळ शब्द असं तुम्हाला तो तक्ता पूर्ण करायचा असतो, बरोबर की नाही. तर शब्दाला असा शब्द दिला तर याच्यातलं सामान्य रूप कोणतं, शब्दा, बरोबर आहे ना. त्याला प्रत्यय कोणता लागलाय, ला, आणि मूळ शब्द कोणता, शब्द, बरोबर आहे. मग अशा तऱ्हेचं अभ्यास झालेला असेल तर प्रश्नच नाही, म्हणजे कुठलंही उदाहरण आलं तरी तुम्हाला ते लिहिता येणार आहे. आणि मग अशा तऱ्हेने ते पाठांतर करून तुम्ही ते सोडवायचे. अर्धा मार्क जरी असला तरी तो आपला हातचा असतो, जरा बघत बघा आपल्याला काय लिहिता येतं काय नाही वगैरे. त्याच्यानंतर वाक्प्रचार दोन प्रकारे येतं, अर्थ सांगा, वाक्यात उपयोग करा, वरती वाक्प्रचार दिलेले असतात ते वाक्यामध्ये भरा, योग्य करायचे. फक्त ते भरताना क्रियापद बदलते का ते बघा, नाही तर तिथे चुक मार्क आपला जातो तिकडे. ते क्रियापद तुम्हाला लिहिता येते की नाही ते बघा आणि त्याप्रमाणे क्रियापदामध्ये बदल करून वाक्प्रचार त्याच्यामध्ये त्याचा वापर करायचा आहे. आणि वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ दिलेला असतो, त्याच्या जोड्या लावायच्या असतात, विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते विचारलेलं असतं. त्याच्यानंतर भाषा सौंदर्यामध्ये शब्दसंपत्ती आहे, त्याच्यामध्ये शब्दांच्या जाती ओळखा, बरोबर, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अर्थपूर्ण शब्द तयार करा. एक मोठा शब्द दिलेला असतो त्याच्या अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. कालच एका मुलाचा पेपर तपासायला आला होता, तर काहीतरी गगनभेदी वगैरे असं काहीतरी शब्द होता, त्याच्यापासून तरी गण शब्द तयार करा केला. तर गण म्हणजे मराठीमध्ये आहे का गण शब्द, तो आहे का गण मराठीमधला शब्द, नाही नाही इंग्रजीमधला आहे ना तो, मग तो बरोबर येणार नाही, तो चुकेल आपला. आपल्याला प्रमाणभाषेमधला शब्द तयार करायचा आहे आणि म्हणून तो मराठी शब्द तिथे तयार करा. आणि ते फक्त चारच करायचे असतात किंवा कधी कधी दोनच करायला सांगितलेले असतात, तर ते मोठा शब्द दिला आणि त्याच्यावरून शब्द तयार करा. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन आपल्याला एकूण चार गुणांना आहे तो. अचूक शब्द ओळखा, ऱ्हस्व दीर्घच्या चुका दिलेल्या असतात, अतिशय हा हातातला एक दोन मार्क असतात तुमचे, तुम्हाला ते वाक्य वाचल्याबरोबर कळतं की अरे इथे काहीतरी चुकलं या वाक्यामध्ये, लगेच तो शब्द आपल्याला खटकतो बघा की नाही नाही इथे पहिली वेलांटी नको होती, इथे दुसरी वेलांटी पाहिजे. ते वाक्य तुम्ही बघितल्याबरोबर तुमच्या ती चूक लक्षात येते. जर तुम्ही मराठी वाचन केलेलं असेल, मराठीचा अभ्यास तुमचा झालेला असेल, तर ते वाक्य लगेच तुम्हाला खटकतं की नाही नाही इथे पहिली वेलांटी नको होती, तिथे पहिला उकार नको होता. आणि मग तो बदल तेवढा फक्त आपल्याला करायचा आहे आणि त्याला आपल्याला दोन गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर पारिभाषिक शब्द, तुम्हाला माहिती आहे आपण किती इंग्रजी शब्द वापरतो, बोलतानाच किती वापरतो आपण इंग्रजी शब्द. आणि त्याबरोबर तुम्हाला पुस्तकामध्ये यादी दिलेलीच आहे, ते एकदा सगळे शब्द बघा आणि कोणता शब्द येईल त्याला प्रमाण भाषेतला मराठी शब्द लिहा. आगगाडी शब्द, रेल्वे शब्द असे काही शब्द दिलेले आहेत त्यांनी, आणि मग त्याला कोणता शब्द, रेल्वे शब्द दिलेला होता त्यांनी, आणि मग त्याला काय शब्द लिहायचा. तर आगगाडी शब्द पाहिजे तिथे, तो रेल्वे मराठी आपण वापरतो ना, रेल्वे गेली वगैरे असं आपण मराठीमध्ये पण बोलतो, पण तो तिथे तो प्रमाण भाषेतलाच शब्द आपल्याला पाहिजे आणि त्यालाच आपल्याला गुण मिळणार आहे. त्याच्यानंतर आकार विल्हे, खूप एका मुलाने खूप विचित्र प्रश्न विचारला हो मला की मॅडम ते आकार विल्हेची जी चार शब्द येतात ती कोणत्या पद्धतीने लिहायचे असतात, क ख घने लिहायचा क कशाने लिहायचं, ते आपल्या आपल्याला गमघन पद्धतीने आपण एकदा लिहितो, क का
पद्धतीने लिहित होत. आकार विल्ले म्हणजे काय? बरोबर आहे ना? आईच्या याच्यानेच ते लिहायचे आहेत आपल्याला आकार विल्ल्याचे शब्द. आणि त्या मुलाने खूप वेगळ्या म्हणजे असं त्याला कळलंच नाही त्याला की मॅडम ते मी कोणत्या पद्धतीने मांडू. जसं आपण अल्फाबेटिकल इंग्रजीमध्ये जे आपल्याला ABCD प्रमाणे आपण लिहितो त्याप्रमाणे. पुढे भाषा सौंदर्य आहे आपल्याला. भाषा सौंदर्यामध्ये पुढचा प्रकार जो आहे तो लेखन नियमानुसार याला आपल्याला चार गुण आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न उपयोजित लेखन. माझ्या शाळेमध्ये जेव्हा मी प्रथम सत्राचे पहिले पेपर तपासले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलं उपयोजित लेखनापर्यंत पोहोचतच नाहीत. मॅडम आमचा प्रश्न चौथ्यापर्यंतच पेपर सोडून झाला नाही, आम्ही लिहिलंच नाही, निबंध प्रकारच लिहिले नाही आम्ही. याचा अर्थ काय? तर तुम्ही लेखनाचा स्पीड तुमचा कमी पडतोय आणि पठित उतारामधले प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्ही खूप वेळ घालवलेला आहे. आणि म्हणून कारण वेळेत तो पेपर बसवलेला असतो, वेळ तेवढी बरोबर आहे, तेवढ्या वेळेमध्ये पेपर तुमचा झालाच पाहिजे, म्हणजे अशा तऱ्हेचंच नियोजन आहे ते. मग तरी पण उपयोजित लेखन 30 मार्काचं आणि 30 मार्काचा प्रश्न सोडून तुम्ही मग किती मार्काचं लिहिलं? फक्त 70. आणि 70 मार्कामध्ये किती मार्क मग बरोबर येणार आहेत तुमचे? त्यामुळे मी माझ्या शाळेमध्ये आता तुमच्या शिक्षकाने तुम्हाला काय सांगितलं मला माहिती नाही आहे. मी त्यावेळेला सूचना त्यांना दिली मुलांना की तुम्ही उपयोजित लेखन अगोदर लिहा 30 गुणाचं. आणि तुम्हाला सांगते विद्यार्थ्यांनो की जेव्हा आम्ही सराव परीक्षा घेतली तेव्हा त्या विद्यार्थ्याने उपयोजित लेखन सुरुवातीला लिहिलं, प्रश्न 5वा त्यांनी पहिला सुरुवात लिहायला केली आणि तो मुलगा मराठीमध्ये त्याला सराव परीक्षेमध्ये उत्तम मार्क मिळाले. नंतर त्याने पहिला प्रश्न, असं काही नाही आपण कोणताही प्रश्न पहिला सोडू शकतो, जो प्रश्न तुम्हाला सोपा वाटतो तो पहिला सोडवला तरी चालतो. उपयोजित लेखनापैकी कसं असतं की आम्हाला उत्तरपत्रिका असते आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलेलं असतं की मुलांनी 3 ओळी जरी लिहिल्या तुम्हाला 5, 5, 6, 6 असे गुण आहेत ना आणि 8 असे मार्क आहेत तुम्हाला उपयोजित लेखनाला, तर मुलांनी 2 ओळी जरी लिहिल्या तरी त्यांना 2 मार्क द्या. आणि म्हणून उपयोजित लेखन कोणीही सोडायचं नाही. मग याचं नियोजन कसं करायचं? 1 तास असताना तुमचं उपयोजित लेखन सुरुवात झालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. बरोबर आहे? उपयोजित लेखन 30 गुण आहेत ना आपल्याला, त्या 30 गुणांसाठी आपण पेपर सुटायला 1 तास असताना आपण उपयोजित लेखन लिहायला सुरुवात करायची आहे. उपयोजित लेखनामध्ये पहिला प्रकार आपल्याला पत्रलेखन आहे. खूप चुका होतात तुमच्या पत्रलेखनामध्ये. आता तुम्हाला ईमेलचं पत्र आलेलं आहे ना, डाव्या बाजूला सगळं लिहायचं आहे तुम्हाला, तो वरती लिहायचा जो पत्ता असतो ती तुम्ही काय करता, जुन्या पद्धतीने स्वतःचाच पत्ता तिथे लिहिता. असं लिहू नका, तुम्ही ते पत्रामध्ये जे 2 कॉलम तुम्हाला खाली दिलेले आहेत ते मनपूर्वक वाचा. कोण पत्र लिहितंय, कोणाला पत्र लिहितंय, ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा पत्ता वरती लिहायचा आहे. बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये आणि मग त्याप्रमाणे त्याच्या हुद्द्याप्रमाणे त्याला प्रति, माननीय, माननीय अध्यक्ष, सन्माननीय, काय जे काही तुम्हाला वापरायचं असेल ते, असं ते डाव्या बाजूनेच ते पत्र लिहित यायचं आहे. विषय लिहा, कौटुंबिक पत्र असेल तर आपण विषय लिहितो का? नाही, डायरेक्ट पत्र लिहायला सुरुवात करतो. मग वरती समजा तुम्ही असं पत्र आलं की तुमच्या मित्राला अभिनंदनाचं पत्र लिहा, मग तेव्हा वरती कोणाचं नाव येणार आहे? मित्राला. बरोबर ना? प्रिय मित्र त्याचं नाव येणार आहे. मग दिनांक विषय लिहायचा नाही. मग पेपरमध्ये मी काल बातमी वाचली तुला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला, तुझं अभिनंदन, खरं म्हणजे तू लहानपणापासूनच काव्य वाचनामध्ये खूपच हुशार होतास हे मला माहिती होतं, कधी तुला तुला हे बक्षीस मिळणारच होतं. थोडंसं लिहा ना, कौटुंबिक पत्रामध्ये थोडंसं लिहायला काही हरकत नाही. नुसतं 2 ओळीमध्ये तुझं अभिनंदन झालं पत्र. कौटुंबिक पत्रामध्ये आपण कितीतरी आपले विचार मांडू शकतो. दुसरा पॅरेग्राफ करा कौटुंबिक पत्रामध्ये, काका काकूंना नमस्कार, बाकी काय चाललं आहे, तुझी परीक्षा कशी आहे, परीक्षेचा अभ्यास झाला का. एक थोडंसं पत्र वाढवण्यासाठी, खूप काही लिहित बसू नका, पण थोडंसं पत्र वाढवण्यासाठी तुम्ही ते पत्र लिहिणार आहात. कार्यालयीन पत्रामध्ये मात्र तसं नसतं, प्रिय लिहायचं नसतं. कोणत्याही अधिकाऱ्याला वगैरे आपण पत्र लिहितो, समजा आपण MSEBचा अधिकारी आहे त्याला आमच्याकडे लाईट जातात म्हणून आपण पत्र लिहितो आहे, तर वीज मंडळाला आपण पत्र लिहिलं तर तिथे त्याला प्रिय लिहायचं नसतं, त्याला पण खाली लिहायचं नसतं काका काकू कसे आहेत, आजोबा कसे आहेत, तुझे काही गरज नाही आहे. काही विद्यार्थ्यांना ते सांगितलेले असतात, नियम डोक्यात असतात, दुसरा पॅरेग्राफ लिहून त्याच्याही आईवडिलांना विचारतात. तर ते पत्र मात्र थोडक्यात असतं तुमचं,
जे विषय मांडायचे ते थोडक्यात एका पॅरेग्राफमध्ये मांडायचं. आमच्या परिसरामध्ये मी या या परिसरात राहतो. आमच्या परिसरातला वीज पुरवठा सतत जात असतो. आता खूप मुलांच्या परीक्षा आलेल्या आहेत, त्यांना अभ्यासाला संध्याकाळीच वेळ असतो. दिवसभर आम्ही शाळेत असतो, त्यामुळे रात्रीचा आम्हाला अभ्यास करता येत नाही. तरी म्हणजे आपल्याला काही विचार मांडायचे ते स्वमताचे आपण आपले विचार तिथे मांडायचे आहेत. आणि खाली काय तुम्हाला जे लिहायचं आहे तो आपण काय लिहितो कार्यालयीन पत्रामध्ये, खाली काय लिहिता? तुमचा प्रिय असं लिहिता का? भावाला वगैरे मग काय लिहिता? आपला काय लिहिता? आपला किंवा आपली लिहिताना काय लिहिता? विश्वासू. बरोबर की नाही? आपली विश्वासू वगैरे. तर काय लिहायचंय आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक अजून एक पत्रामध्ये असं असतं की त्या चौकटीमध्ये तुम्हाला दिलेले आहे, त्या चौकटीमधले सगळे मुद्दे त्या पत्रात आले पाहिजेत, हे पण लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे पत्र लिहायचे. त्याच्यानंतर सारांश लेखन, तुम्हाला प्रश्न पहिल्यातला क जो आहे त्यातलंच लिहायचं आहे. बरोबर? हा, ई प्रश्नातलंच सारांश लेखन आपल्याला लिहायचं आहे. मग तुम्ही काय करणार आहात आता त्याचं सारांश लेखन लिहिताना? काही काही मुलं संपूर्ण तोच उतारा लिहून काढतात, असं करू नका. तुम्हाला सारांश लेखन खूप चांगलं येतं. तुम्ही एखादा चित्रपट बघून आल्यानंतर तुम्ही मित्राला थोडक्यात चित्रपटाची कथा सांगता ना, तर तेच सारांश लेखन. ते वाचा आणि त्याच्यातून तुम्हाला काय कळलंय ते फक्त 2 ते 3 ओळीमध्ये लिहायचं आहे. की त्या हा उतारा तो 2 वेळा वाचायचा आहे. जाऊ दे, वेळ आपला थोडासा केला तरी चालेल, पण तो उतारा परत 2 वेळा वाचायचा. आणि 2 ते 3 ओळीमध्ये त्याच्यामध्ये काय विचार सांगितलेला आहे तो फक्त 2 ते 3 ओळीमध्ये लिहायचे. आले लक्षात? त्याच्यानंतर जाहिरात, तर खूपच जाहिराती आपल्याला छान करता येतात. चित्र काढण्याची गरज नाही आहे, फक्त स्लोगन लिहा. एखादं हे पेन वापरा, 100% गुण मिळवा, असं काहीतरी स्लोगन छानपैकी तयार करा. त्या पेनाची वैशिष्ट्य लिहा. पत्ता खूप महत्त्वाचा आहे. आणि फोन नंबर कोणाचाही लिहा. फोन नंबर लिहायचा, तिथे पत्ता लिहायचा की हे मिळण्याचं ठिकाण. ते नेमकं तुम्ही लिहित नाही, मग कुठे संपर्क करायचा तुम्हाला? कशाची तुम्ही जाहिरात केली असेल तर तुम्हाला भेटायचं कुठे? कुठे ती वस्तू आपल्याला मिळेल? आणि म्हणून आपण ते जाहिरात लिहिणार आहोत. आले लक्षामध्ये? त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा 8 गुणाचा प्रश्न आहे, प्रसंग लेखन किंवा आत्मकथन. तर तुम्हाला त्याच्यातलं काय सोपं जातं लिहायला? आत्मकथन जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते आत्मकथन आपण कोणाचं लिहितो? समजा तुम्हाला सांगितलं पुस्तकाचं आत्मकथन लिहा, तर त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा काय असते माहिती आहे का? की ते मार्क आपले जातात. की मग तो कागदाचा शोध कोणी लावला, मग तो कोणत्या साली ते छपाई सुरू झाली, हे सगळं तुम्हाला त्याच्यात लिहायला लागतं. समजा बैलाचा आत्मवृत्त असेल, नदीचा आत्मवृत्त असेल, तर ते तुम्ही लिहू शकता. पण कुठल्या वेगळ्या विषयाचं जर तुम्ही आत्मवृत्त लिहित असाल तर त्याची माहिती आपल्याला आहे का? जेव्हा तुम्ही प्रसंग आणि आत्मकथन जेव्हा लिहिता तेव्हा थोडासा विचार करा. काही मुलं काय करतात, 2 ओळी लिहितात, खोडून टाकतात, परत दुसरा विषय लिहितात, खोडून टाकतात. असं करू नका. काय कराल तुम्ही? तर थोडासा त्या निबंधावर विचार करा की कोणतं चित्र असं ना तुम्हाला दिलेलं, की या चित्रातला कोणता विषय मी घेऊ शकते, कोणत्या विषयावर कोणतं आत्मकथन मी चांगलं लिहू शकते. फळा असेल किंवा वर्ग असेल तर फळ्याचं आत्मकथन लिहा. तो फळा काय बोलेल, त्या फळ्याचे विचार काय असतील, वेगवेगळ्या प्रकारे फळा बोलू शकतो. म्हणजे आवडीचंच फक्त लिहायचं नाही, तर तो स्वतः तो दुःख पण मांडू शकतो. की कधी कधी काही विद्यार्थी माझा उपयोग नको त्या कारणासाठी करतात, घाणेरडं काय काय फळ्यावर लिहितात, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. की म्हणजे खरं म्हणजे माझे खूप वेगवेगळे विषय माझ्यावर लिहिले जातात तेव्हा मला खूप आनंद होतो, पण जेव्हा असा तऱ्हेने वापर होतो तेव्हा मात्र मला वाईट वाटतं. बरं, फळा एकाच वर्गातल्या फळ्याचंच लिहायला पाहिजे असं काही नाही. फळ्याचं आत्मवृत्त समजा तुम्हाला डायरेक्ट विषय आला की फळ्याचं आत्मकथन लिहा, तर तुम्ही दवाखान्यामध्ये सूचना फलक किंवा बागेमधला सूचना फलक कोणताही फळा तुम्ही लिहू शकता. की मी बागेमधला सूचना फलक बोलतोय, आणि मग तो काय आपली व्यथा मांडतो की एवढ्या सूचना लिहिल्या तरी ते मुलं कसाला टाकतातच. खूप छान आत्मकथन लिहिता येतं. म्हणजे प्रसंग लेखनापेक्षा आत्मकथनाचं निबंध जास्त चांगलं आपण लिहू शकतो. आणि तो 8 गुणाला असल्यामुळे किती ओळींचा शब्दमर्यादा आहेत तुम्हाला? शब्दमर्यादा कशा मोजताय तुम्ही? आपल्या प्रश्न उत्तरपत्रिकेच्या एका ओळीवर आपले किती शब्द राहतात? 7. जास्तीत जास्त 7 शब्द, मोठं अक्षर असेल तर 6 ते 7 शब्द राहतात. तर 7 × 10 = 70, म्हणजे 10 ओळींवर 70 शब्द राहिले. बरोबर? मग आपल्याला समजा मर्यादा 80 असेल तर मग आपल्याला अजून थोडेशा ओळी वाढवायला पाहिजेत. बरोबर की नाही? अशा तऱ्हेने शब्दमर्यादा लक्षात घ्या. आपल्या
किती शब्द राहतात ते बघा आणि त्याप्रमाणे त्याचं लेखन करा. आणि उपयोजित लेखन अजिबात सोडू नका. उपयोजित लेखनामुळे आपण पास होणार आहोत हे लक्षात ठेवा. असं वाटलं की तुम्हाला की अरे माझं झालेलं नाही कवितेचा प्रश्न, आता मला वेळ पण मला माझ्याकडे नाही, लगेचच उपयोजित लेखनाला सुरुवात करायची. कारण एक एक अर्धा अर्धा गुणासाठी तुम्ही इकडे तिकडे बघत बसता, खूप वेळ घालवता. अजिबात नाही मराठी हिंदी इंग्रजीच्या पेपरला वेळ घालवायला आपल्याकडे अजिबात वेळ नाही आहे. एकदा का मान खाली केली की ती 2.5 तास होईपर्यंत मान वरती नाही केली तरच तुमचा पेपर लिहून होतो. मग तुम्ही काय करता, एखाद्या प्रश्नाचं उत्तर किंवा एखादं वाक्य एखाद्या शब्दाला काय म्हणतात समानार्थी, मग इकडे बघ तिकडे बघ, मित्र कोण पुढे बसलाय का, अरे याला काय लिहिलंय का, त्याला गेली 5 मिनिटं त्याच्यामध्ये. जाऊ दे, त्या अर्धा गुणासाठी विचार करू नका, उत्तरासाठी जागा सोडा नंतर तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर. आणि सर्वात महत्त्वाची एक सूचना तुम्हाला सांगायची राहिली की पेन हातात घ्यायचं आहे आणि पेनानेच चौकटी करायची आहे. खूप मुलांचं खूप मुलं तुम्हाला सांगते त्या पेन्सिलने आखत बसतात चौकटी आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. कितीतरी आकृतीबंध आणि आकृती असतात त्याच्यामध्ये, चौकटी असतात त्या. जर तुम्ही कोरीव काम करत बसलात तरी पण तुमचा पेपर सोडून होणार नाही. आणि म्हणून तुमच्या हातामध्ये जे पेन आहे त्याच्याने पटकन हाताने चौकट करायची आणि ती चौकट पूर्ण करायची. ती सरळच आली पाहिजे, ती आयताकृती आली पाहिजे, त्याला मार्क नाही आहे. ती कशी येऊ दे वेडी वाकडी, फक्त त्या उत्तराला महत्त्व आहे. आणि म्हणून आपल्या हातामध्ये जे पेन आहे त्या पेनाने चौकटी पूर्ण करा, त्यासाठी पेन्सिल आणि पट्टीचा वापर करू नका. काही विद्यार्थ्यांना लिखाणात स्पीड असेल तर त्यांनी ते चौकटी नाही केल्या आणि नंतर जरी केल्या पेपर लिहून झाल्यानंतर, पण शक्यतो मला असं वाटत नाही की वेळ मिळतो म्हणून आपल्याला चौकटी वगैरे करायला, तर अशा प्रकारे आपलं नियोजन पेपर सोडवताना करा. आता मला एक गोष्ट अशी सांगा की किती विद्यार्थ्यांनी 2 पेपर तरी सोडवलेत, 2 ते 3 मराठीचे सोडून झाले. कोणी 5 सोडवले, मग काय उत्तमच. 80 पेक्षा नक्कीच जास्त मार्क मिळतील जर 5 उत्तरपत्रिका सोडवल्या असतील तर. ठीक आहे, उत्तरपत्रिका सोडवून झालेलीच पाहिजे. 1-2 तरी उत्तरपत्रिका तुम्ही जर, पण ती अशी नाही हं 5-10 मिनटं बसले परत उठले परत थोडा दुसरा प्रश्न लिहिला असं नाही, 3 तास बसून उत्तरपत्रिका सोडवलेली पाहिजे, तरच आपल्याला तो सराव होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला परीक्षेला आपल्याला 3 तास बसता येणार आहे. कारण 3 तास परीक्षेला बसायची तुम्हाला 9वीपर्यंत पण सवय नव्हती. आतापर्यंत कडे 80 गुणाचाच पेपर होता आणि प्रथम सत्राला अर्ध पुस्तक आणि द्वितीय सत्राला अर्ध पुस्तक असं आत्तापर्यंत आपल्याला होतं, त्यामुळे 3 तास आपल्याला लिहायची सवय नाही. आणि म्हणून प्रत्येकाने एकतरी प्रश्नपत्रिका सोडवाच आणि सोडवून झालेलीच पाहिजे. पाहिजे तर ती आपल्या मराठीच्या शिक्षकांना दाखवा, काही चुका असतील तर त्याच्यामध्ये की कुठे कमी पडते मी किंवा काय लिहायचं राहिलंय माझं, मॅडमनी तपासून नाही दिल्या तरी चालेल, पण तो ती उत्तरपत्रिका मॅडमकडे चाळायला द्या आणि मॅडमना विचारा की मॅडम काय कमी पडते का माझं, मी काय लिखाणात कुठे कमी पडते का, असं जर शंका तुम्ही मॅडमना सांगितलं तर मला वाटत नाही की शाळेतले शिक्षक नाही म्हणतील.